नमस्कार मी डॉक्टर वैशाली हेल्दी लाईफ विथ डॉक्टर वैशाली या आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हिवाळ्यात केसाची काळजी कशी घ्यावी ते बघणार आहोत तर हिवाळ्यात जशी त्वचा कोरडी बनते त्याचप्रमाणे आपले केससुद्धा वृक्ष व कोरडे बनतात तर आपण त्वचेची जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण आपल्या केसाची सुद्धा काळजी घेणे फार गरजेचे आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये केसाची काळजी कशी घ्यावी याची सविस्तर माहिती देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हिवाळ्यात आठवड्यातून दोन वेळा दोन ते तीन वेळा केसांना तेलाने मसाज करावा यासाठी खोबरेल तेल बदाम तेल किंवा एंडेल तेलाचा वापर करावा असे केल्याने तुमचे केसांचे हेअरफॉल कमी होईल व तसेच तुमचे केस मऊ दाट आणि मजबूतसुद्धा होतील हिवाळ्यात कोंड्याचा त्रास होत असेल तर तुम्ही टी ट्री तेलामध्ये खोबरेल तेल मिसळून ते केसाच्या मुला मुळांना आणि केसांना लावल्याने फायदा होतो आंघोळीच्या आधी कोरफडीच्या रसाने किंवा लिंबाच्या रसाने केसाला मसाज करावा असे केल्यामुळे केसाचा कोंडा निघून जाण्यास मदत होते यासाठी आठवड्यातून दोन ते तीन दोन वेळा याचा वापर केल्याने चांगला फायदा होतो थंडी जास्त असेल तरीही अति गरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करणे टाळावे कारण अति गरम पाण्यामुळे केस कमकुवत होऊन ते तुटण्याची शक्यता वाढते ओले केस न विचारता केस सुकल्यानंतर मोठ्या खंगवाने विचरावेत केस ओले ठेवून घराबाहेर जाणे टाळावे गेल्यास केसांना ओढणी बांधावी हिवाळ्यात केसांवर केमिकल्स कलर्स याचा वापर केल्यास केस कमकुवत होऊन तुटतात हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणं टाळावं कारण त्यामुळे केस जास्त कोरडे होतात जर हिवाळ्यात मेहंदी लावायचे असल्यास त्यात खोबरेल तेल मिसळावे याच्यामुळे तुमचे केस का... केस कोरडे होणार नाहीत तसेच केसांना मास्क वापरायचा असेल तर अंडी व कोमट खोबरेल तेल एकत्रित करून केसांना लावावे व एक तासाने केस धुऊन टाकावे त्याच्यामुळे तुमचे केस शायनी व शिल्की बनण्यास मदत होते तसेच नारळ पाणी सुद्धा केसांसाठी उत्तम आहे त्याचबरोबर केसांचा कोरड्यापणा कमी करून त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी डोक्याचे वाढण्याची गरज असते रक्तभिसरण वाढण्यासाठी फ्रुट्स खाणे फायदेशीर ठरते ठरतं फ्रुट्स मध्ये असलेल्या पोषक गुणधर्मामुळे केस दाट व मऊ आणि मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या फळभाज्या व मोड आलेले कडधान्ये दूध दही अंडी मटण मासे याचासुद्धा आहारात समावेश करावा कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात ह्यामुळे तुमचे केस मऊ दाट आणि मजबूत होण्यास मदत होते तर तुम्ही सुद्धा ह्या हिवाळ्यामध्ये तुमच्या केसाची काळजी घ्या व तुमचे केस निरोगी ठेवा धन्यवाद